हमारे यहाँ फर्नीचर पलंग सिंगारदान सोफा सेट अलमारी डाइनिंग टेबल कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। प्रोपराइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस फ्रूट मार्केट के सामने माल्टीगिरी रोड कामठा नांदेड़। आजची जी पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये जो मुख्य हेतु आहे माझा की तो निवडणूक कायद्यामध्ये जे अलीकडे मोठे बदल झालेले आहेत आणि त्या बदलाचा इम्प्लिकेशन्स त्याच्याबद्दल असलेली सगळी माहिती आपल्यापुढे द्यावी आणि आपल्या माध्यमातून सर्व लोकांच्यापर्यंत ती माहिती पोहोचावी असा ह्या परिषदेचा आजचा हेतू आहे। आपल्याला माहिती असेल की निवडणूक कायद्यामध्ये आणि कायद्याअंतर्गत जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये एक मोठे बदल झालेले आहे। त्यातला पहिला जो बदल आहे ज्याला आपण इलेक्शन रिफॉर्म्स म्हणूया तो पहिला बदल म्हणजे मल्टिपल क्वालिफाइंग डेट्स। म्हणजे पूर्वी कसं असायचं की 1 जानेवारी ही एक क्वालिफाइंग डेट असायची आणि 1 जानेवारीला ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांना मतदार म्हणून त्याची नाव नोंदणी करता यायची। तर आता 1 जानेवारीला म्हणजे 1 जानेवारीनंतर जो एखादा जर जन्माला आला असेल तर त्याला 1 वर्षाची पूर्ण वाट पाहायला लागायची आणि पुढच्या जानेवारीपर्यंत मग तो एलिजिबल होईल आणि मग त्याचं नाव नोंदणी होईल। त्यामुळे बरेचसे जे यूथ आहेत विशेषतः तरुण वर्ग आहे तो याच्यातून बऱ्याच वेळाला वगळला जायचा। म्हणून जो कायद्यामध्ये हा बदल केला आहे त्याच्यामध्ये आता फक्त 1 जानेवारी अशी फक्त क्वालिफाईंग डेट नसून प्रत्येक क्वार्टरला ती डेट आहे। जे 1 जानेवारी त्याच्यानंतर 1 एप्रिल 1 एप्रिल नंतर मला वाटतं 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर। त्यामुळे समजा 1 जुलैला समजा क्वालिफाय झाला तर 1 जुलैला सुद्धा त्याला नाव नोंदता येतं, त्याला पुढच्या जानेवारीपर्यंत वाट बघायची गरज नाही। त्यामुळे मल्टिपल क्वालिफाईंग डेट्स फॉर रजिस्ट्रेशन हा एक महत्त्वाचा निवडणूक कायद्यामध्ये बदल झालेला आहे। त्याच्यामुळे विशेषतः युवक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्याच्यामधनं वंचित होणार नाहीत केव्हाही निवडणुका लागल्या तरी, हा त्यामागचा उद्देश आहे। दुसरं जे महत्त्वाचा बदल झालेला आहे तो म्हणजे याच्यामध्ये जेंडर इक्विटी प्रिन्सिपल आणलेलं आहे। म्हणजे आपल्याला माहिती असेल की जे सर्व्हिस वोटर्स आहेत विशेषतः आर्म फोर्सेस त्याच्यामध्ये जर मेल मेंबर असेल ऑफ द आर्म फोर्सेस तर त्याला पोस्टल बॅलेटची सुविधा प्राप्त व्हायची आणि त्याचे स्पाऊससुद्धा त्याच्यामध्ये कव्हर व्हायचे। परंतु जर ती जर फिमेल मेंबर असेल आर्म फोर्सेसची तर ती सुविधा त्याच्या स्पाऊसला पूर्वी नसायची। त्यामुळे आता त्यांनी हा शब्द वाईफ किंवा हजबंड हा शब्द काढून स्पाऊस हा शब्द टाकलेला आहे। त्यामुळे जेंडर ज्याला आपण इक्विटी म्हणू किंवा जेंडर त्याच्यामध्ये सेन्सिटाईज झालेलं आहे। त्यामुळे जसं हजबंडला जे अधिकार प्राप्त आहेत ते सुद्धा त्याच्या स्पाऊसला म्हणजे त्याच्या वाईफ्सला सुद्धा ते अधिकार मिळालेले आहेत, पोस्टल बॅलेट्स असतील किंवा जे काय असतील ते। हा एक दुसरा बदल झालेला आहे आणि तिसरा बदल झालेला आहे तो म्हणजे इलेक्शन मध्ये ऑथेंटिकेशन ऑफ द वोटर्स ह्याला फार त्यांनी महत्त्व दिलेलं आहे की प्रत्येक वोटर हा ऑथेंटिकेट झाला पाहिजे त्याच्यामध्ये आणि ऑथेंटिकेशनची मेथड म्हणून मतदार यादीमधला जो मतदार आहे त्याचं लिंकेज हे आधारशी केलेलं आहे। त्यामुळे आधार जर नंबर ह्या मतदार ह्याला जर लिंक झाला तर त्याचे 2 फायदे आहेत की आधारला लिंक त्याचा जो मोबाईल आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या मतदारांच्यापर्यंत पोहोचता येतं। म्हणजे निवडणुकीचे जे काही नोटिफिकेशन्स आहेत त्याची माहिती आहे, तुमचं पोलिंग स्टेशन कुठं आहे किंवा तुम्हाला जेव्हा व्होटिंग असतं ते व्होटिंग स्लिप्स त्याला द्यायचे आहेत किंवा त्याचं एपिक कार्ड त्याला डाउनलोड करायचं आहे मोबाईलमध्ये, ह्या ज्या सुविधा आहेत
ह्या सुविधा त्या माध्यमातनं सगळ्यांच्यापर्यंत जाव्यात असा एक त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे त्या सर्व्हिसेस जे आहेत त्या सर्व्हिसेस उत्तम प्रकारे इलेक्शन कमिशनला किंवा ह्या मशिनरीला मतदारांच्यापर्यंत पोहोचवता येतील असं आहे. दुसरं आहे ऑथेंटिकेशन, म्हणजे तोच मतदार आहे याची खात्री आपल्याला आधार कार्डनं होणार आहे. आणि एका पार्टमध्ये जर दोन ठिकाण त्याचं नाव असेल किंवा एकाच कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये अधिक ठिकाणी नाव असतील त्याच मतदाराचं, किंवा दोन वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्या मतदाराचं नाव असेल, तर ते आपल्याला आयडेंटिफाय करणं सोपं होऊन जाईल. आणि त्यामुळे हे डुप्लिकेट आहेत किंवा जे मल्टिपल रजिस्टर झालेले आहेत तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये आपल्याला जे डुप्लिकेट झालेले आहेत ते याच्यामध्ये वगळणी करणं सोपं होऊन जाणार आहे. त्यामुळे तो एक ऑथेंटिकेशनचा मुद्दा आहे. पण याच वेळेला एक महत्त्वाची गोष्ट ह्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की आधार हा क्रमांक मिळवण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा ऐच्छिक ठेवलेली आहे. आणि ऐच्छिक आहे याचा अर्थ तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा असेल आणि तुम्हाला ते द्यायचं नसेल तर मात्र दुसऱ्या पद्धतीने ते ऑथेंटिकेशन होणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी 11 डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत की ज्याच्यामध्ये पासपोर्ट असेल किंवा मनरेगा कार्ड असेल किंवा इतर डॉक्युमेंट्स आहेत, ती नंतर लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवेन. तर त्या लिस्टमधलं कुठलं तरी त्याला देणं अनिवार्य आहे जर त्याला ऑथेंटिकेशनसाठी दुसरं आधारशिवाय दुसरं काही नसेल, आधार नसेल त्याच्याकडे, तर त्याला ते दुसरं ऑथेंटिक म्हणजे डॉक्युमेंट ऑथेंटिकेशन देण्यासाठी आणि त्याचा वापर करून ते नाव यादीतलं ऑथेंटिकेट आपण करणार आहोत. जे ही मोहीम जी आहे आणि हे कायद्यातले जे बदल आहेत ते 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. ते 1 ऑगस्टला हे सगळे लागू होणार आहेत. आणि म्हणून 1 ऑगस्ट ते एप्रिल 2023 या काळामध्ये कायद्याने असं म्हटलेलं आहे की जे एक्झिस्टिंग वोटर्स आहेत, जे नवीन वोटर्स आहेत त्यांना तर त्या फॉर्म्समध्येच ती सुविधा आहे, त्याच्यामध्ये आधार नंबर त्यांना नमूद करता येईल, ते ऑथेंटिकेट करता येईल, ते ऑनगोईंग प्रोसेस आहे इथून पुढे. परंतु जे एक्झिस्टिंग वोटर्स आहेत त्या एक्झिस्टिंग वोटर्सला सुद्धा या पिरियडमध्ये आधार क्रमांक त्यांच्याकडून गोळा करण्याची कायद्यानं परवानगी दिलेली आहे. आणि म्हणून 1 ऑगस्टपासून ही सबंध देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यानिमित्ताने ही एक मोहीम आपण करत आहोत की ज्याच्यामध्ये हे आधार गोळा करून त्याचं मतदार कार्डशी एपिकशी लिंकेज करून ठेवायचं. आता याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काही सेफगार्ड्स ठेवलेले आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की आधार ज्या बेसिसवर आपण गव्हर्नमेंट किंवा कुठली एजन्सी वापरते, जे समजा तुम्हाला इकॉनॉमिक बेनिफिटच्या स्कीम्स द्यायच्या असतील किंवा इतर गोष्टी असतील, तेव्हा आपण आधार त्या बेनिफिशरीचा वापरतो. गव्हर्नमेंटला ती मुभा आहे त्या कायद्यामध्ये, परंतु त्याची गोपनीयता मात्र राखण्याची तितकीच त्याची मोठी जबाबदारी आहे. आणि गोपनीयतेचा जर भंग झाला तर त्याला कायद्यामध्ये सुद्धा शिक्षा आहे. त्यामुळे ह्या सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी याला पण लागू आहेत. त्यामुळे हे सेफगार्ड सुद्धा इलेक्शन कमिशनने ठेवण्यासाठी सक्त सूचना दिलेल्या आहेत. आणि याचा जर भंग इलेक्शन मशिनरीतल्या कुठल्या यांनी केला तर त्याला त्याच्याविरुद्ध कायदेशीर कायदे म्हणजे त्याची कारवाई करण्याचे सुद्धा इलेक्शन कमिशनने सक्त आदेश दिलेले आहेत. आता यामध्ये कुठल्या कुठल्या प्रिकॉशन्स आहेत, तर हे डेटा सिस्टममध्ये येतो कसा हे समजणं महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे की ERO नेट हे एक डेटाबेस आहे, इलेक्शनच्या सगळ्या मतदारांची डेटाबेस ERO नेट म्हणून त्याला आपण ओळखलं जातो. आणि प्रत्येक मतदाराचं नाव त्याची सगळी माहिती ह्या ERO नेटमध्ये असते, म्हणजे जन्मतारीख असेल, त्याचा फोटो असेल, त्याचा ॲड्रेस असेल, सगळी माहिती त्याच्यामध्ये असते. आणि ह्या ERO नेटच्या आधारावर आपण मतदार यादी जनरेट तयार करत असतो आणि ती आपण ती वापरत असतो. तर या ERO नेटमध्ये हा जो नवीन डेटा येईल तर तो ERO नेटमध्ये हा सेव्ह होणार नाही. यासाठी इलेक्शन कमिशनने आधारची जी एजन्सी आहे, युनिक आयडेंटिटी कार्ड इश्यू करणारी जी एजन्सी आहे, त्या एजन्सीकडून एक व्हॉल्ट, ज्याला म्हणतो डिपॉझिटरी व्हॉल्ट
हा त्यांना रेंटल बेसिसवर घ्यायला लागतो आणि हा त्या एजन्सीच्या अधीनस्थ असतो, त्यामुळे त्याची सिक्रेसी, त्याची कॉन्फिडेन्शियलिटी ते पूर्णपणे मेंटेन करू शकतात. म्हणून या सिस्टमचा इलेक्ट्रॉनिक जो डेटा येईल तो त्या पद्धतीने स्टोअर होणार आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये कमीत कमी इंटरफेस असावा इलेक्शन मशिनरीचा, म्हणून सुद्धा ऑनलाईन सुद्धा ही सुविधा प्राप्त झालेली आहे. म्हणजे आपले दोन तीन पोर्टल्स आहेत, एक म्हणजे नॅशनल व्होटर सर्व्हिसेस पोर्टल म्हणून एक आपलं NVSP पोर्टल आहे, त्याच्यामध्ये आपण जसे मतदारांची ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतो त्याच पद्धतीने या पोर्टलवर सुद्धा आपल्याला हे ऑनलाईन फॉर्म्स आपल्याला सबमिट करता येतील. आणि ऑनलाईन सबमिट केल्यानंतर त्याला ऑथेंटिकेट करण्यासाठी आधार बेस्ड जो OTP आहे त्याच्या मोबाईलवर तो येतो, तो त्या OTPचा वापर करून त्याच्यामध्ये ऑथेंटिकेट करू शकतो. म्हणजे त्याला ते पूर्ण त्याच्या सरावसुद्धा हे करता येतो. तसंच व्होटर्स हेल्पलाईन म्हणून ॲप आहे, ते आपण मोबाईलवरसुद्धा डाउनलोड करू शकतो. त्या व्होटर्स हेल्पलाईन ॲपमध्ये सुद्धा कुणालाही तो अर्ज भरता येतो ऑनलाईन, आणि त्याचा आधार क्रमांक त्यात नमूद केल्यानंतर त्याला OTP येतो, OTPने तो ऑथेंटिकेट होतो आणि त्याचा तो लिंक होऊन जातो. जसं पॅन आणि आधार आपण लिंक ऑनलाईन करतो तसंच ही पद्धत आहे, त्या पद्धतीने ते होणार. परंतु बऱ्याच भागाच्यामध्ये हे ऑनलाईनची फॅसिलिटी त्यांना वापरता येत नाही किंवा अडचणी येतात ग्रामीण भागामध्ये विशेषतः, तर तिथे मग आपला जो बूथ लेवल कर्मचारी आहे तो बूथ लेवल कर्मचारी हा घर भेटीतून ही माहिती गोळा करणार आहे. आणि त्याच्यासाठी मग तो फिजिकल फॉर्म त्याला एक 6B म्हणून एक नवीन फॉर्म इलेक्शन कमिशनने केलेला आहे, तो 6B नंबरचा फॉर्म त्याला भरायला लागणार. तो भरल्यानंतर तो फॉर्म फिजिकल ह्याच्यामध्ये तो गोळा होणार, आणि त्याचं जेव्हा डिजिटायझेशन झाल्यानंतर ते फॉर्म प्रिझर्व करणे, आणि प्रिझर्व करताना त्याचे जे आधार क्रमांक जो आहे तो आपण त्याला काय म्हणतो मास्किंग करतो, त्याला आपण तो झाकतो. आपण जसं आपण आपले कुठल्याही ह्याच्यामध्ये करताना सुरुवातीचे 8 क्रमांक असे फुल्या 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 असतात आणि शेवटचे 4 क्रमांक असतात त्याचे, तो मास्किंग म्हणतो आपण त्याला. तशा पद्धतीने आपण ते मास्किंग करून त्याचे फॉर्म्स ठेवतो. आता परिस्थिती केव्हा होते, जेव्हा नवीन अर्ज येतात आणि क्लेम्स ऑब्जेक्शन घेतले जातात संक्षिप्त, जेव्हा आपण त्याची समरी रिव्हिजन करतो त्यावेळेला हे आलेले अर्ज आपण पब्लिक नोटीसमध्ये डिस्प्ले करतो की ह्या माणसांचे अर्ज आलेले आहेत, ते कोणालाही जर पाहायचे असतील तर ते पाहू शकतो, त्याला ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन रेज करू शकतो. अशा वेळेला जेव्हा हे पब्लिक डोमेनमध्ये अर्ज जातात त्यावेळेला ते मास्क केल्याशिवाय ते जाणार नाही, त्यामुळे त्याच्या गोपनीयतेची पूर्ण जबाबदारी निवडणूक यंत्रणेवर दिलेली आहे. किंवा BLO असेल किंवा आपला इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ऑफिसर असेल किंवा तहसीलदार प्रांत असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातले असतील, यांना हे रेकॉर्ड कुठल्याही परिस्थितीमध्ये पब्लिक डोमेनमध्ये जाणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे. आणि जेव्हा ते फिजिकल ह्याच्यामध्ये फॉर्म्स गोळा होतात तेव्हा ते प्रिझर्व करण्यासाठी त्यांनी डबल लॉक सिस्टम ठेवलेली आहे, आता की ते जे सगळे फिजिकल आलेले फॉर्म्स कोणाच्या तरी दोन माणसाच्या कस्टडीमध्ये असतील ते, आणि दोघांच्या चावीशिवाय ते उघडता येणार नाही. जसे आपली डबल लॉक सिस्टम बऱ्याच ठिकाणी आपण वापरतो फिजिकल डॉक्युमेंट ठेवण्यासाठी विशेषतः इलेक्शन रिलेटेड, तर त्या दोन जबाबदार अधिकाऱ्यांच्याकडे त्या चाव्या असतात आणि त्यांच्या दोघांचे चाव्याशिवाय ते लॉक उघडत नाही अशा पद्धतीची ती योजना असते, त्यामुळे ती एक सोय डबल लॉक सिस्टम केलेली आहे. आणि त्यामुळे हे आधार संकलनची जी प्रक्रिया आहे ती अतिशय गोपनीयरित्या, तिचं कुठलाही पब्लिक डोमेनमध्ये जाणार नाही, त्याचा दुरुपयोग होणार नाही, याची सर्व खबरदारी आपण घेत आहोत. आणि म्हणून 1 ऑगस्टपासून आपण ही मोहीम लॉन्च करत आहोत संबंध महाराष्ट्रभर, आणि याची माहिती आपल्याला सगळ्यांना व्हावी म्हणून एक छोटीशी एक नोटही आम्ही तयार केलेली आहे, ती आपल्याला द्यायला सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये एक छोटंसं एका पानामध्ये एक छोटीशी समरी दिलेली आहे, ती आपल्याला उपयोगी पडेल. आणि त्याच्यामध्ये डिटेल ज्या सूचना आहेत की हे संकलन कसं करणार, ऑनलाईन पद्धती काय, ऑफलाईन पद्धती काय, त्याचे कुठल्या कुठल्या सेफगार्ड ठेवलेले आहेत, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, आणि याच्याबद्दलचं मग ट्रेनिंग जे आमच्या सगळ्या मशिनरीचं आहे बूथ लेवल अधिकाऱ्यापर्यंतचं, ते ट्रेनिंगची पण व्यवस्था आमच्या इंडिपेंडेंटली केलेली आहे. त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना,
सर्व यंत्रणेला याच्याबद्दलचं एक सेन्सिटाईज करण्याचं एक सुद्धा काम सायमल्टेनियसली चालू आहे. आम्हाला असे आहे की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि त्यांच्या एपिकशी जोडणी ही आधार नंबरशी जर झाली तर आपल्याला जे वोटर्स लिस्ट आहे ती अतिशय प्युरिफाईड फॉर्ममध्ये आपल्याला हे करता येते. आता आपल्याला माहिती आहे की आम्ही 2-3 पद्धतीने हे प्युरिफाय करत असतो मतदार यादी. पहिलीमध्ये ज्याला DSE म्हणतो, डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज, म्हणजे नाव सारखं आहे, आडनाव सारखं आहे, त्याचं पत्त्यातमध्ये काही भाग सारखा आहे, जे टेक्स्ट आहे ते सारखं आहे, तर ते अशा एंट्रीज आपण आयडेंटिफाय करतो सिस्टमने सॉफ्टवेअर रन करून आणि त्या प्रत्येक मतदाराच्या तिथे भेट देऊन ह्यातला डुप्लिकेट कुठला आहे आणि खरं कुठे तिथे राहतो याची शहानिशा केली जाते. या पद्धतीने आपण सुरुवातीला आपण प्युरिफाय करायचा मोठा प्रयत्न केला. आता रिसेंटली जो प्रकार प्युरिफिकेशनचा आला आहे तो फोटो सिमिलर एंट्रीज, PSEs म्हणतो आपण, फोटो सिमिलर एंट्रीज, जे दोघांचे फोटो सिमिलर आहे अशा एंट्रीज आपण शोधून काढतो सॉफ्टवेअर रन करून. आता आपल्याला माहिती आहे की सध्याचा जो रोल आहे त्या सध्याच्या रोलमध्ये अशा PSEs जवळजवळ 40 लाखाच्या वर आहेत, म्हणजे 40 लाख पैकी कमीत कमी निम्मे म्हणजे 20 लाख ह्या डुप्लिकेट एंट्रीज आहेत. त्यापैकी काही जुळे असू शकतील, अगदीच जेन्युइन केसेस पण असू शकतील, किंवा एखादा फोटो ब्लर झाल्यामुळे कदाचित सिस्टमने तो सिमिलर दाखवला असेल. अशी जर काही ॲबरेशन आपण त्यातनं जर काढून टाकले तरी ते थोडेफार प्रमाणात ॲबरेशन्स असतील, पण मोठ्या प्रमाणात ते डुप्लिकेट आहेत. आता आम्ही याचा संबंध ह्याच्यामध्ये आम्ही ॲनालिसिस केलं की त्याच्यामध्ये बाबा किती टक्के, समजा 100 एंट्रीज तपासल्या ह्या फोटो सिमिलर एंट्रीज, तर 100 पैकी किती जेन्युइन डुप्लिकेट येतात आणि किती या डाऊटफुल कॅटेगरीमध्ये जातात, तर त्याच्यामध्ये 47-48% म्हणजे जवळजवळ निम्मे, म्हणजे 90 असतील तर 48 जेन्युइन आहेत आणि 48 डुप्लिकेट आहेत, म्हणजे त्याची एफिकसी खूप चांगली आहे. तर या माध्यमातून सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात प्युरिफिकेशनची मोहीम सध्या सगळीकडे चालू आहे. आणि हां, ह्या याचं 100% व्हेरिफिकेशन झालेलं आहे. 40 लाखाचे जे आता मी आकडा सांगितला त्याचे सगळ्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन झालेले आहे. 40 लाखापैकी 48% हां, तर तेच सांगतो ना. आता हे जे समजा 20 लाख त्याच्यामध्ये असे निघाले की जिथे ते डुप्लिकेट आहेत, मग त्याचे 7 नंबरचे फॉर्म सगळे गोळा करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्या 7 लाखामध्ये मला वाटतं 1.5 लाख अर्ज त्याचे 7 नंबरचे फॉर्म्स अजून गोळा करायचे बाकी आहेत. बाकीचे जे 17-18 लाख आहेत ते तिचे गोळा झालेले आहेत आणि ते प्रक्रियेमध्ये आहेत. ते त्यामुळे त्यांना जी ठराविक मुदत जी असते की त्याला आपण नोटीस पाठवतो स्पीड पोस्टने, नोटीस झाल्यानंतर ते मग त्याचे हिअरिंगची गरज असेल तर हिअरिंग देतो आपण आणि प्रत्यक्ष भेटीचा जो पंचनामा असतो त्याचाही वापर करतो आणि मग त्याचा निर्णय घेतो. या प्रक्रियेला आपण काही काळ देतो, 7-8 दिवस आपण याला देतो. ती प्रक्रिया झाल्यानंतरही 7 नंबरचे फॉर्म आपोआप त्याच्यामुळे कारवाई होऊन ते डिलीट होतात. त्यामुळे डिलीट होण्याची संख्यासुद्धा आता मोठी झालेली आहे याच्यामुळे PSEsमुळे. ज्यांच्यावर कारवाई व्हायची बाकी आहे ते असे 1-1.5 लाखाच्या आसपास आहेत की जिथे 7 नंबरचे फॉर्म्स आपण गोळा केलेले आहेत, करायचे आहेत आणि त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. काही ह्याच्यामध्ये जेन्युइन आहेत परंतु काय होतं की त्याचा फोटो चुकलेला आहे, नाव वेगळं आहे, पण बऱ्याच वेळा काय होतात की जिथे समजा कुठल्या तरी सेंटरला जातात आणि ते अपलोड करतात, मग अपलोड करताना फोटो घेतल्याशिवाय तो अपलोड होत नाही फॉर्म, मग कुठला तरी त्याच्याच कुटुंबातल्या कोणातरी देत बसतात. अशा पद्धतीने एका ह्याचे 7-7, 8-8 फोटो, त्याच तेच फोटो आहेत पण नावं वेगळे आहेत. मग या माध्यमातून आपण अशी खात्री करतो की हे वेगळे आहेत, खरंच वेगळे आहेत का, आणि खरंच वेगळे असतील तर त्यांचे आपण फोटो गोळा करतो. त्यामुळे त्याला आपण त्या फोटोमध्ये दुरुस्त्या करतो, त्यांच्या बाकीच्या गोष्टीमध्ये दुरुस्त्या करतो आणि त्या दुरुस्तीचे सुद्धा फॉर्म्स याच वेळेला आम्ही गोळा केलेले आहेत. आणि दुरुस्त्या किंवा वगळली नसेल तर काहीतरी दुरुस्ती असेल, असे दोन्हीचे एक चालू आहे. मला वाटतं 15 ऑगस्टपर्यंत
महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघामधले हे जे व्हेरिफिकेशन झालेले अर्ज आहेत, एक तर दुरुस्ती किंवा एक तर वगळणे, ही 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याचे आमचे नियोजन आहे आणि त्या नियोजनाच्या मार्गावर आम्ही आहोत. आता तिसरं टूल आपल्याला या माध्यमातून मिळालेलं आहे की आधार क्रमांकाशी जोडणे, आणि ते अतिशय पॉवरफुल टूल आहे कारण आधार क्रमांक हा एकच आहे, युनिक आहे, त्यामुळे कोणीही नाव नोंदलं आणि त्याचा आधार क्रमांक जर त्याला लिंक असेल तर त्या स्टेजला आपल्याला कळेल की हा दिस इज डुप्लिकेट एंट्री. मग त्या वेळेला मग त्याला कशा पद्धतीने डील करायचं, त्याचे वेगळे प्रोसेस कशी आहे, ती सुद्धा निवडणूक यंत्रणेला त्यात ट्रेन करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या डुप्लिकेट एंट्रीज याला आळा बसेल आणि आपली जी वोटर्स लिस्ट आहे ती अतिशय मतदार यादी अतिशय सुदृढ म्हणू आपण त्याला, व्हेरी हेल्दी, आणि त्याची हेल्थ चांगली असेल अशा पद्धतीची हे एक नवीन टूल आहे आणि दिस इज अ व्हेरी गुड रिफॉर्म इनिशिएटिव्ह. मला वाटतं सगळ्या नागरिकांनी याच्यामध्ये सहभागी घ्यावं, त्यांचं सहकार्य घ्यावं. आणि सगळ्या आता उद्या मी सगळ्या पॉलिटिकल पार्टीजची पण बैठक ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सर्व पॉलिटिकल पार्टीजना याच्याबद्दलची माहिती आम्ही देत आहोत आणि त्याच्याबद्दलचे काही त्यांचे काही शंका असेल, प्रश्न असतील, तर त्यांनासुद्धा आम्ही त्याच्या माध्यमातून उत्तरं देतो. तर अशा पद्धतीचे हे महत्त्वाचे रिफॉर्म्स, त्याची आपल्याला सगळ्यांना माहिती व्हावी आणि आपल्या माध्यमातून लोकांना माहिती व्हावी, एवढाच उद्देश आहे. तर याच्यामध्ये काही आपल्याला प्रश्न असतील तर दुसरा प्रश्न सर असा की आधार येतोय असा बायोमेट्रिकल डेटा पण आपल्याकडे येतोय, तर पोलिंग बूथ लेवलला जेव्हा प्रत्यक्ष मतदान होईल त्यावेळेला जेव्हा एखादा वोटर चॅलेंज केला जातो त्यावेळेला त्याचे बायोमेट्रिकल क्रेडेन्शियल्स तिथे चेक केले जातात. मी मगाशी जसं सांगितलं की ही गोपनीयता ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, ज्यामध्ये त्याचा कुठलाही आधार क्रमांक पब्लिक डोमेनमध्ये जाणार नाही. समजा तुम्ही अर्ज भरला आणि कुणी यांनी समजा ते चॅलेंज केला तर तो त्याला अर्ज पाहायला मुभा आहे काय त्या अर्जामध्ये लिहिलेलं आहे, म्हणून त्याच्यामध्ये जो त्याचा जो आधार क्रमांक आहे तो आपण मास्क करतो, तो आपण झाकून ठेवतो तिथे. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला जेव्हा वोटर चॅलेंज केला जातो तेव्हा त्याला व्हेरीफाय करायला त्याचा बायोमेट्रिक नाही नाही त्याचा याचा काही संबंध नाही, त्याचा ह्याचा काही संबंध, त्याच्यावर त्याला इलेक्शन आयडेंटिटी कार्ड असतं आणि आपण म्हणतो जेव्हा मतदानाला येतो त्यावेळेला सुद्धा अनेक डॉक्युमेंट्स कुठलेही डॉक्युमेंट त्याला दिले तरी त्याचं ऑथेंटिकेशन होतं. त्या ही जी मोहीम आहे ती मोहीम ऑथेंटिकेशनचीच मोहीम आहे, त्यामुळे आधार असेल तर दॅट इज द मोस्ट डिझायर्ड ऑथेंटिकेशन मेथड. आणि तो जर नसेल काही कारणामुळं किंवा इश्यू असेल काही त्याच्यामध्ये कार्ड हरवले त्याला आठवत नाही आहे, आधार आहे त्याला पण ते सापडत नाही त्याला, तर त्याला इतर जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण त्यांना त्यातलं कुठलंही देणं त्याला बंधनकारक आहे. शासकीय कामकाजामध्ये एखादा बेकायदेशीर कृत्यकर जर केलं तर त्याला शिक्षेची तरतूद आहे, पण आपल्या राज्य निवडक या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अशी कोणतीच तरतूद दिसत नाही, त्याच्यामुळे हे दुबारा नावं येतात, बघा बोगस फोटो वगैरे देतात अशा काही लोकांना आपण शिक्षेसाठी कोणाकडे शिफारस वगैरे केली. कसं आहे की निवडणुकीचा जो व्होटर्स राईट आहे तो त्याचा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, बरोबर आहे, त्यामुळे आपण त्याचं जे काय म्हणू आपण त्याला बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स नॅचरल जस्टिसमध्ये तो बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स त्याच्या बाजूने आहे, त्यामुळे त्याचं नाव ॲड करताना प्रॉब्लेम होणार नाही. त्याचं नाव जर डिलीट करत असेल तर तुम्हाला 10 वेळा विचार करायला लागतो कारण तुम्ही त्याचा कॉन्स्टिट्युशनल राईट्स तुम्ही हिरावून घेत असता. त्यामुळे लोकांना हे आपण त्याची पेनलाइज करत नाही आपण, परंतु प्रोव्हिजन आहे की जेव्हा नवीन अर्ज तो दाखल करतो त्यावेळेला त्याचं एक डिक्लेरेशन असतं की माझं कुठल्याही मतदारसंघा ह्याच्यामध्ये नाव समाविष्ट नाही आणि त्याची सही असते, दॅट वी टेक ॲज अ फेस व्हॅल्यू. कारण मतदान याच्यामध्ये मतदानांना प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी मतदार व्हावं आणि त्याचा हक्क बजावा याच्यावर आपण जास्त भर देतो. रजिस्टर्ड वोटर किती आहेत? 40 लाख आपण जो आकडा देतो किती पैकी आहे?
किती आहेत आपल्या संभाजी टोटल? 9 कोटीच्या आसपास आहेत. आधार कार्ड संलग्न केल्यामुळे तुम्हाला वाटतं का दुबार मतदार पुन्हा सापडणार नाही? आणि दुसरी गोष्ट, याची सक्ती होऊ शकते का? नाही, हा आधारची सक्ती कायद्यामध्येच नाही आहे, त्यामुळे सक्ती आपण हा विशेष बाजूला आहे, सक्ती आपण करत नाही. परंतु ऑथेंटिकेशन त्याचं इतर डॉक्युमेंट जे स्पेसिफाईड आहेत त्याच्या माध्यमातून आपण ऑथेंटिकेशन करतो. म्हणजे ही यादी जी आहे, मतदार यादी, ती शुद्ध आहे, जेन्युइन आहे आणि बरोबर आहे याची खात्री करण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यामुळे तो ऐच्छिक जरी हा गोष्ट असली तरी ऑथेंटिकेशनसुद्धा कॅम्पेनचं हे महत्त्वाचं अंग आहे. मग त्या दृष्टीने हे 1 ऑगस्टपासून जे कॅम्पेन होणार आहे त्याच्यामध्ये हीच गोष्ट महत्त्वाची आहे की आधार लिंक केला तर काय होतं की त्याचा मोबाईल त्याला ॲटोमॅटिकली कनेक्ट झालेला असतो, बरोबर की नाही? त्यामुळे उद्या इलेक्शन कमिशनला ज्या काही सुविधा द्यायच्या आहेत त्या त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून त्या इलेक्शन कमिशनला देणं अतिशय सोपं होऊन जाईल. सो दॅट इज ॲडेड ॲडव्हान्टेज ऑफ एनहान्स्ड सर्व्हिस डिलिव्हरी ऑर सर्व्हिस कस्टमर ओरिएंटेशन. त्याला ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या इलेक्शन कमिशनला देणं सोपं होऊन जाईल. स्लिप वगैरे जसं आपण मतदान जेव्हा करतो त्याला वोटर स्लिप त्याला देतो, मग वोटर स्लिप त्याला त्याच्या मोबाईलवर येईल, मग त्याला तिथे असेल पार्टमध्ये कुठला आहे, त्याचं मतदार केंद्र कुठे आहे, माझं नाव कुठल्या क्रमांक आहे, सगळी माहिती त्याला ॲटोमॅटिकली त्याच्या मोबाईलवर मिळेल. त्याला दुसरीकडे जाण्याची गरज राहणार नाही. मराठीचा कोणाचा काही प्रश्न नाही नव्हता. इसमें जो रिफॉर्म है इसमें 3 महत्वपूर्ण रिफॉर्म्स है. पहला जो रिफॉर्म है उसमें जो मल्टीपल क्वालिफिकेशन क्वालिफाइंग डेट जो है, इसमें पहले क्या था कि 1 जनवरी दैट इज वॉज द ओनली वन क्वालिफाइंग डेट, कि 1 जनवरी को जिसका एज इज कंप्लीट 18 ईयर्स ही इज एलिजिबल टू बी रजिस्टर्ड एज अ वोटर. अब ऐसा नहीं रहेगा 1 अगस्त से. चिकन मंदी, मटन मंदी, अरबियन डिशेस, चाइनीज डिशेस, हैदराबादी दम बिरयानी, ईरानी चाय खाने के शौकीन हजरात के लिए दस्तयाब है. इस रेस्टोरेंट में बैठने के लिए कशीदा खूबसूरत नशिस्तों का एहतमाम. अलबुराख फैमिली रेस्टोरेंट, डी के कॉम्प्लेक्स, देगलुना का नांदेड़. हमला खवातीन और औरतों के दिगर अमराज बांझपन के इलाज के लिए फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए बेहतरीन आलात की सहूलत में नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और जदगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म. केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत, मावीन मटर्निटी एंड नर्सिंग होम, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलू नाका, नांदेड़. मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.